स्वतःपूर्ण सावध राहून शत्रूला गाफील बनवायचं आणि त्याच्या गाफीलपणाचा पुरेपूर फायदा उठवायचा, हा शिवाजीराजांचा डाव, हाच त्यांच्या बुद्धिबळाचा डाव. आपल्या वकिलाच्या मार्फत महाराज खानाला आपल्या चक्रव्यूहात गुंतवीत चालले होते. खानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी यायचं मान्य केलं. खरं म्हणजे इथं जावळीच्या जंगलात गडाच्या वाटेवर खान यायला कबूल झाला ही खानाची चुकच नाही का? नाही, खानाला येणं भागच होतं, नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता? त्याला शिवाजीराजा आपल्या मगरमिठीत हवा होता. त्याकरता अखेर त्याला प्रतापगडावर हल्ला करण्याकरता तर यावंच लागलं असतं. त्याने सरळ विचार केला की शिवाजी आपल्या भेटीसाठी गडावरून खाली यायला तयार होतोय, म्हणजेच आपण गडापर्यंत युद्ध न करताच विना अडथळा जाऊन पोहोचू शकतोय, तेही आपल्या फौजेसह. म्हणून खानाने ही फार मोठी अनुकूल गोष्ट घडणार आहे हे लक्षात घेऊन प्रतापगडाखाली यायचं ठरविलं. यात त्याची काहीच चूक नाही, तो चुकला स्वतःच्याच गाफीलपणामुळं. राजकारण, दारुगोळ्याचं कोठार आणि तपोसाधना यात किंचित ही गाफील राहून चालत नाही. तपोभंग करायला केव्हा एखादी अप्सरा येईल याचा नेम नसतो. दारुगोळ्यांचं कोठार उडवायला कुठून ठिणगे येईल याचाही नेम नसतो. आणि राजकारणात एखादा चाणक्य, कृष्ण किंवा शिवाजीराजा किंवा समोरच्याला उलतपालत करून टाकील याचाही नेम नसतो. खान या बाबतीत अत्यंत बेसावध राहिला. तेही स्वतःच्या मनात शिवाजीराजाचा विश्वासघाताने जीव घेण्याची इच्छा धरून खान वाईवरून महाबळेश्वराकडे निघाला. राजांना जिवंत किंवा ठार मारून कब्जात घ्यायचं आणि विजापूरला न्यायचं हे त्यांना अगदी निश्चित ठरविलं होतं. या प्रतापगड कालखंडात महाराजांना अनेक मानसिक यातनांना तोंड द्यावे लागले होते. ते प्रतापगडावर राजकारणात व्यग्र असतानाच तिकडे राजगडावर त्यांच्या राणीसाहेब सईबाई या मृत्यू पावल्या होत्या. दिनांक 5 सप्टेंबर 1659. हे दुःख सामान्य होतं का? त्यांचा पुत्र संभाजीराजा हा अवघ्या 2 वर्षांचा होता. जिजाऊ साहेबांना चिंता आगीसारखी भाजून काढित होती. आईची चिंता ही महाराजांना केवढी असहनीय होत होती. आईवर कमालीचं प्रेम करणारा हा पुत्र होता. एक गोष्ट सर्वात चिंतेची होती, ती महाराजांच्यावर अपरंपार प्रेम करणाऱ्या मावळ्यांच्या मनस्थितीची. हे मावळे महाराजावर रामायणातल्या हनुमंतांसारखे अन वानर दळासारखे प्रेम करीत होते. त्यांचा महाराजांना प्रथमपासूनच आग्रह होता की महाराज, खानाला जातीने भेटू नका, धोका आहे, तो घात करील. या डोंगर दऱ्यात खानाशी आम्ही झुंजतो, वर्षानुवर्षे ही झुंजतो, पण तुम्ही त्या आगीत शिरू नका. मावळ्यांचे आणि सरदारांचे हे प्रेम अलौकिकच होते, पण महाराजांचा डाव त्यामुळे अडखळत होता. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी कमीत कमी वेळेत पूर्ण पराभव करण्याचा डाव महाराजांनी आखला होता. यावर हे सवंगडी म्हणत होते, हे जमलीयास ठीक, पण न जमलीयास कैसे होईल? महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास आणि मावळ्यांचे जबरदस्त प्रेम यांचा हा संघर्षच होता. आणि महाराजांनी एका मध्यरात्री अर्धवट झोपेतून खडबडून उठून आपल्या या सरदारांना आपलं स्वप्नच सांगितलं. महाराजांचे शब्द असे, श्री भवानी आमच्या स्वप्नात आली. श्री आम्हास बोलली की लेकरा, त्याने खानाने माझा अपमान केला, तो आ काम काळजीने करावी, तुझला यश लाभेल, मी तर तुझी तलवारच होऊन राहिली आहे. श्री अम्मास प्रसन्न झाली आणि मग अवघ्यांना पटलेच की आता यश मिळणार. महाराजांनी जनतेच्या श्रद्धेचा केलेला हा अचूक उपयोग. श्रद्धा हे सामर्थ्य आहे, अंधश्रद्धा हे दौर्बल्य आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही अंधश्रद्धा ठेवली नाही, पण योग्य श्रद्धेचा आत्मबळ वाढवण्यासाठी असा उपयोग केला. महाराजांनी खरोखरच आपल्या तलवारीचे नाव भवानी असे ठेवले. खरंच महाराजांना स्वप्नात भवानी देवी दिसली की ती बोलली का, श्रींचं जाणं, पण स्वराज्यावर आलेलं संकट, भयंकर संकट, या श्रीवरच्या श्रद्धेनंच उधळलं गेलं. राज्य वाचलं, राजा वाचला, ध्वज वाचला, हे मात्र सत्य. ज्याने त्याने आपल्या बुद्धीने आणि भावनेने निवाडा करावा.
मात्र महाराजांचे आणि सरदारांचे सर्व काम अत्यंत सावधपणे शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध चालूच होते. खान महाबळेश्वरापर्यंत येऊन दाखल झाला होता. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा, आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.